अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ गावालगत बोरी नदी पात्रात बेकायदेशीरपणे खड्डे मारून वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशांत काळे यांनी केली. अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ गावालगत असलेल्या बोरी नदी पात्रामध्ये वाळू उत्खनन करून बेकायदेशीरपणे ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले जात असून याच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रशांत काळे यांनी केली आहे. या संदर्भात वेळोवेळी तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि तलाठी मंडलाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कारवाई केली जात नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित नदीपात्रात खड्डे खोदणाऱ्या संभाजी मोरे यांच्यावर कारवाई करावी आणि यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रशांत काळे यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करून केली आहे. संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशांत काळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिला. नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे मारून वाळू उपसना करून वाळूचा निलावा त्या शेतकऱ्यांनी इकून टाकले आणि त्यात मोठे मोठे खड्डे मारल्यामुळे त्यामुळे मी उपोषणाला बसलो आहे. शेतीचं नुकसान होत असल्यामुळे मी उपोषणाला बसलो. तुमच्या शेतामध्ये आहे का? शेतात साहेब बोरी नदीमध्ये आहे. कंट्रोल त्याने माझ्यासाठी